नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय सुंदर अशी कथा। ही कथा तर आहेच, पण एक व्यक्तिचित्रण ही आहे। जयवंत दळवी यांच्या लेखणीतून उतरलेले तात्या हे व्यक्तिचित्रण आज आपण ऐकणार आहोत। काही व्यक्तींना काही गोष्टीचे वेड असते। या व्यक्तिचित्रण कथेतून तात्या हा ही एक असाच निसर्गवेडा माणूस आहे हे आपण ऐकणार आहोत। निसर्ग म्हणजे त्याचा जीव की प्राण। निसर्गावरचे त्याचे हे जगावेगळे प्रेम पाहून लोक त्याला वेडा म्हणत। चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया, पण सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। कथेचं नाव तात्या, लेखक जयवंत दळवी। तात्याला लोकांनी वेडा म्हटले ते योग्य नाही असे आता मला राहून वाटते। मला वाटते तात्या हा निसर्गप्रेमी होता, तो वेडा नव्हता, अगर वेडसरही नव्हता। त्याने फक्त वेड्यासारखे निसर्गावर प्रेम केले, पण निसर्गावर प्रेम करण्याची कल्पनाच आमच्या गावी वेडगळपणाची ठरली। अर्थात तात्याला मात्र स्वतःला मिळालेल्या उपाधीचे कधीच काही वाटले नाही। आपल्याला लोक वेडा म्हणतात हे त्याला ठाऊक होते, पण भोवताली लोक नाहीतच अशा समजुतीने तो वागायचा। झाडाझुडपांच्या संगतीतच तो अधिक असायचा। फुलझाडांच्या कळ्या काढू नयेत, माडावरचे नारळ काढू नयेत, पडलेले तेवढेच नारळ घ्यावेत अशी त्याची काही अव्यवहारी मते होती। श्रावणात मी पत्री गोळा करू लागलो की तात्या हटकून थांबत असे। नागपंचमीला 5 झाडांची 5-5 पाने, गोकुळ अष्टमीला 8-8 पाने अशी पत्री जमा करावी लागत असे। अशा वेळी तात्या गंभीर होऊन थांबायचा, उजव्या हातातली काठी पाठीमागे टेकून तिच्यावर थोडासा रेलायचा आणि संतपणे आग्रही आवाजात म्हणायचा, आपू डोळे झाकून पत्री काढू नको, पानं मोजून घे, गावली म्हणून ओरबाडू नको, झाडं आहेत ती दुखावतील रे। देवधर्मासाठी म्हणून थोडी पाने खुडावीत, पण तीही निश्चिंत मोजून, एक ही पान फुकट जाता कामा नये असा त्याचा कटाक्ष होता। पानांमुळे झाडे श्वास घेतात, पानांमुळे झाडे श्वास सोडतात असाही एक शास्त्रीय सिद्धांत सांगून तो अंगाला वळसा मारून पुढे जात असे। एकदा तर संतापाच्या भरात त्याने माझ्यावर काठीसुद्धा उगारली होती। मारली नाही म्हणून ठीक, नाहीतर हाताचे किंवा बरगडीचे हाड मोडले असते माझे आणि त्यात त्याला काहीही वाटले नसते। हाड मोडले तर काय मोठेसे, झाड मोडले असते तर तो खूप हळहळला असता। पण हे सारे पाहिला कारण काय, तो प्रसंग मला आजही आठवतो। एकदा सकाळी मी शेतातून चाललो होतो। शेतातल्या मेरेवर लाजिराची वेली होत्या, त्यावर लाथा मारीत मी पुढे पुढे चाललो होतो। लाजिरीची पाने पटापट मिटत होती, ते पाहून मला खूप गंमत वाटत होती। तेवढ्यात तात्याने मला कुठून तरी पाहिले, कुठून पाहिले कोण जाणे। तो धावत आला आणि दोन्ही हातांनी काठी उगारून त्याने 2-4 शिव्या हसडल्या। झाले काय ते मला कळेच ना। क्षणभर घाबरलो हे खरे, पण पळालो नाही, तात्याच्या तोंडाकडे टकमक पाहत राहिलो। तात्या धावला होता म्हणून त्याला दम लागला होता। झालं काय ओरडायला, मी ही जरा दमातच घेतले। आपू नको रे मुला लाजारीची अशी नासाडी करू, अरे लाजाळू वनस्पती ती, तिचा नको असा छळ करू। लाजारीच्या वेलीवर लाथा मारल्यामुळे तिचा कसा छळ होतो ते मला कळले नाही, परंतु तात्यांचा कळवळलेला जीव पाहून मी सर्द झालो आणि पुन्हा लाजारीवर लाथ न मारता रस्त्याने चालू लागलो। जादूगार, शाहीर, डोंबारी ही मंडळी गावोगावी नेहमीच यायची आणि शाळेशी सलगी करायची। मग शाळेतल्या प्रत्येक पोराकडून पैसा, 2 पैसे वर्गणी काढून रुपया 1.5 रुपया जमला की शाळेच्या मुलांसाठी एक खेळ व्हायचा। एकदा डोंबाऱ्याचा असाच खेळ होता। डोंबाऱ्याचा खेळ ठरलेला असायचा, आवाज फार आणि कृती कमी, ढोलक्याचा आवाज आणि तोंडाचा आवाज। खेळ म्हणजे पोरांच्या 2-4 उलट्या उड्या, तारेवरची कसरत आणि मेंढ्यांची टक्कर। डोंबारेच्या पोराच्या उलट्या उड्या झाल्या, मग डोंबाऱ्याच्या बायकोंची तारेवरची कसरत सुरू झाली। तारेचे एक टोक काठीला आणि दुसरे टोक झाडाच्या फांदीला बांधले होते। डोंबाऱ्याची बायको तोल सांभाळीत नुकतीच कुठेतरी दोरीवरून चालू लागली होती, त्यामुळे झाडाची फांदी थरथरत होती। तेवढ्यात तात्या हजर झाला। झाडाची फांदी थरथरत आहे हे पाहताच तात्या कळवळला,
मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्याने डोंबाऱ्याच्या बायकोला खाली उडी टाकायला लावली। डोंबाऱ्याच्या अंगावर काठी उगारून फांदीचा दोर सोडायला लावला आणि हातवारे करत करड्या आवाजात त्याने सर्वांची खरपूस हजेरी घेतली। बिचारी फांदी थरथर कापली। तरी देवाने तुम्हाला काडीची अक्कल दिली नाही, असले कसले खेळ करतात, असे ओरडत त्याने मोठमोठ्या आवाजात सर्वांचा उद्धार केला। तारेवरची कसरत बंद पडताच डोंबाऱ्याने मेंढांचा खेळ चालू केला। मेंढा समोरून धावत यायचा आणि डोंबाऱ्याच्या हातातल्या दगडावर टक्कर द्यायचा, त्या दगडाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडायच्या। हा प्रयोग तीनदा करण्यासाठी डोंबाऱ्याने तीन दगड आणून ठेवले होते, पण पहिला दगड फुटताच तो दगड आपल्याच डोक्यावर आपटून फुटल्याप्रमाणे तात्या कळवळून ओरडला। गरीब जनावराचा नाकारे असा छळ करू, असे मोठ्याने ओरडत त्याने डोंबाऱ्याच्या कमरेला विळखा घातला। डोंबाऱ्याने हाती घेतलेला दुसरा दगड त्याला शेवटी खाली टाकावा लागला, पण बिचाऱ्या मेंढ्याला ते काही कळले नाही। सवयीनुसार तो धावत आला आणि लोक ओरडत असतानाच त्याने तात्याला धडक दिली, त्यामुळे तात्या आणि डोंबारी दोघेही कोलमडून पडले। पण दुखापत झाली ती तात्यालाच, तो महिनाभर बिछाण्यावर पडून राहिला। डोंबारी दुसऱ्या दिवशी आपल्या लवाजम्यानिशी दुसऱ्या गावी चालता झाला। त्यानंतर जवळजवळ महिनाभर गाव नुसता हसत होता। खुळ्या तात्याची चेष्टा चालू होती, पण तात्याने मात्र ती चेष्टा मनावर घेतली नाही। बरे होताच तो पुन्हा हिंडू फिरू लागला, पुन्हा निसर्गाशी एकरूप होऊ लागला। मला आठवते तात्या एखाद्या झाडाच्या सावलीत तासन तास मुकाटपणे बसलेला असायचा, जमिनीवरचा चारा निहाळायचा, झाडावरची फुले नुसती हुंगायचा न तोडताच आणि ती फुले गोंजारायचा। पहिला पाऊस पडला म्हणजे त्याच्या सरी अंगावर घ्यायचा। भेके डोंगरी ही गावची स्मशानभूमी, पण तिथून गावची वनराजी दिसते म्हणून तो बराच वेळ स्मशानात बसून राहायचा। जेवण झाल्यावर दोन घास कुत्र्याला घालायचा, तोंडाने आ आ करत चार शिते कावळ्यांना शिंपडायचा, शेतात चरणाऱ्या गाई म्हशींच्या पाठीवर हात फिरवायचा। असा हा आमचा तात्या, मग सांगा त्याला वेडा म्हणणे योग्य आहे।